आमच्या घरी इवलीशी पाहुणी आली आहे. काय खाते तू? कुरमुरे खायला आले. आम्ही काय खाणार आहे? चेवपुरी. लावण्य काय खाते? बेळपुरी. बेळपुरी खाते. खायचे तुला? आणि आता आम्ही लावण्याला घेऊन चाललो आहे डिनरसाठी. आम्ही FML ला चाललो आहे छान छान डिनर करायला. आणि बेबीला खूप आवडतं कारमध्ये फिरायला. ती खूप एन्जॉय करते कार जर्नी. लव इथे बघ, लव इथे बघ. उचल उचल, लागेल तिला. लागेल 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 तिला. तिला ह्या प्लेसची इतकी एक्साइटमेंट होती की ती बाजूच्या टेबलवर जे बसले होते त्यांना बोलवून बोलवून त्यांच्याकडे सुद्धा खेळायला जाऊन बसली होती आणि मस्त त्यांच्याकडे बऱ्याच वेळ खेळत होती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत. काल माझी बहीण आली आहे, मोना आणि जीजू आले आहेत. आणि त्यांची क्यूट गोड मुलगी आली आहे लावण्या, माझी भाची. सो काल पण आम्ही थोडंसं ते आले नंतर रेस्ट केली बिकॉज टायर्ड होते बेबी कंटाळते म्हणून. देन आम्ही रात्री गेलो होतो FML ला. मी फुटेज टाकते. आम्ही काल थोडंसं राऊंड मारला पूर्ण पुणे सिटीमध्ये. देन आता आमचा प्लॅन आहे तांबिनी घाटला जायचा. आता वीकेंड आहे, आय नो खूप ट्रॅफिक, म्हणजे खूप गर्दी पण तिथे असणार आहे. सो होपिंग की आम्हाला थोडंफार फिरायला मिळू दे, कारण बेबी आहे तर तेवढं जास्त आम्हाला जास्त भिजता येणार नाही आहे किंवा हे नाही, पण ॲटलिस्ट फिरायला म्हणून आम्ही चाललेलो आहोत. बिकॉज आम्हाला पण फिरायला आवडतं आणि मोना आणि जेजूंना पण फिरायला आवडतं. सो येस, तो हा व्लॉग कंटिन्यू बघा. आणि व्लॉग सुरू करायच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचे व्हिडिओ तुम्ही बघतील त्या तुमच्या लक्षात येईल की बेबी इतकं लांब ट्रॅव्हल करून आली. ती पालघरवरून आली सकाळी, ते 5 वाजता निघाले होते. देन रात्रीपर्यंत आम्ही इतकं फिरत होतो. तिथे आम्ही लाईव्ह म्युझिक होतं, तिथे आम्ही खायला गेलो होतो. तिथे तरीपर्यंत तिचं इतकं पेशन्स लेवल जास्त आहे की ती तिने अजिबात त्रास दिला नाही, अजिबात ती रडली नाही. आणि उलट दुसऱ्या टेबलवर जे लोक बसले त्यांच्याकडे ती जाऊन त्यांना आवाज देऊन त्यांच्याकडे सुद्धा गेली होती. त्यांच्या सोबत मस्त खेळत होती आणि इथे पण खूप बिंदास खेळते आहे. सो खूप खूप चांगलं. आय थिंक तिला सवयी लागलेल्या आहेत. आय होप फ्युचरमध्ये आम्हाला कधी बेबी हो तर प्लीज असंच असू दे की बिंदास कुठेही खेळते कुठेही राहते एकदम मस्त. काहीच टेन्शन नाही की बाहेर आहे म्हणून रडणं काहीच नाही. एकदम बिंदास राहते. हिला कुठेही घेऊन फिरायला खूप इझी आहे असं मला लहान म्हणून बेबी असल्यावर. बेबीचे काय काय प्रोडक्ट्स त्यांचे आहेत, बेबीचं काय काय लागणारे एसेन्शियल गोष्टी आहेत, सो त्यांच्या कारमध्ये ते काढून घेत आहेत. आणि आता आम्ही एकाच गाडीमध्ये फिरायला कसे कसे गाल दाखव. गाल कसे मस्त लाल लाल पिंक पिंक गाल. फोटू कळायचे, फोटू फोटू कळायचे, फोटू 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 फोटू. सुंदर सुंदर शेंदू बनलंय. शेंदू कसं बनलंय? सुंदर सुंदर. मला दे 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 मला बिस्किट दे दे दे. वा दिलं मला. गुद गल आहे तू, गुद गल, गुद गल आहे तू. उचकी लागलाय, उचकी लागलाय. मी रस्त्यात थांबलो आहेत. मुळशी व्ह्यू पॉईंटला जायचं आहे तामिनी घाट. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इकडे. खूप छान ढग आहेत आणि पूर्ण शेतं दिसतात अशी हिरवळ हिरवळ. खूप सही वाटतं यार. आणि वातावरण पण मस्त ना, रिमझिम रिमझिम पाऊस आहे. आम्ही आता पोहोचलो आहे तामिनी घाटाच्या इकडे. आणि इकडनं 5 मिनिटांवर आतमध्ये पुढे इकडनं जवळ वॉटरफॉल आहे. तसं तुम्ही येतो तिकडनं आल्यानंतर सरळ इथे गाड्या लावलेल्या असतात खूप साऱ्या. आणि इथे मक्के चहा ह्या सगळ्याचे स्टॉप दिसतात. आणि इकडनं आतमध्ये 5 मिनिटात वॉटरफॉल आहे. सो आम्ही सुद्धा इथे गाडी पार्क केली आहे तर इकडे आम्ही मक्का घेतो आहे. आणि मग मक्का खात खात आणि पुढे तंदूर चहा आहे मला तो घ्यायचा. आणि ते घेत घेत आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलकडे. आणि आम्हाला बघून बेबीला सुद्धा मक्का खायचा आहे. आणि हा माझा गरमागरम मस्त तंदूर चहा. मस्त दिसत ना. आम्ही पण पहिल्यांदा आलोय. तू आलाय आधी? मी इथे अर्धी आलाय पण मी. आणि तुला आठवत नाहीये पण म्हणजे तू खूप आधी आलाय. 4 वर्ष आमच्या सोबत छोटूशी. इकडे बघ, इकडे बघ, लावण्य बघ. छोटू बाबू आलाय वॉटरफॉल वर. बाबूला फर्स्ट टाइम वॉटरफॉल वर आणलंय.
आमची छोटी ट्रॅव्हलर आहे आणि खूप चांगली ट्रॅव्हलर आहे. काय दाखवलं रे तू? आणि इथे लहान लहान वॉटरफॉल्स होते, इथे खूप जण खूप एन्जॉय करत होते त्या पाण्यामध्ये. आणि इकडे सगळे जण मस्त आंघोळ करत आहेत, पण आमच्यासोबत बेबी आणि आम्हाला अजून दुसरे स्पॉट्स फिरायचे म्हणून आम्ही नाही भिजत आहोत. आणि ह्या स्पॉटवर पेड कॅम्पिंग सुद्धा अवेलेबल आहे. आणि आता पुढे निघालो तामिनी घाटच्या त्या सुंदर व्ह्यूच्या शोधात. तिला दिसेल असे काढा. इथे बाजूला एक फॅमिली होती, ते स्पीकरवर सॉंग्स लावून वगैरे डान्स करत होते आणि त्यांचे सॉंग्स ऐकून बेबी सुद्धा डान्स करायला लागली होती. आणि ह्या पूर्ण आउटिंगमध्ये सगळ्यात जास्त बेबीनेच एन्जॉय केलं, बिकॉज तिला जेवढं बाहेर फिरवत होते तेवढं वेगवेगळ्या स्पॉटवर आम्ही थांबत होते, तिथे तिला खूप खूप मजा येत होती, ती खूप एक्सायटेड होती. आणि हलक्याशा पावसाच्या झरी यायला सुरुवात झाली आणि तो व्ह्यू होता तो अजूनच सुंदर होत गेला. अरे वा वा वा, मजा येते तिला, मजा येते. आम्ही तांबिनी घाट शोधतोय पण आम्हाला एक्झॅक्ट स्पॉट समजत नाही आहे. तसं इकडे सगळीकडे चारी बाजूने डोंगर दिसत आहेत आणि बारीक एकदम लहान 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 धबधबे दिसत आहेत, असे तुम्हाला कळत असतील. इकडे पण आहेत, ह्या साईडने सुद्धा आहेत. पण जो खूप सारे मी व्हिडिओज बघितलेले, रील बघितलेले, एकदम सुंदर असं स्पॉट आहे तांबिनी घाट, तो कळतच नाही कुठं. ॲक्च्युली आम्ही खूप लांब आलो, ऑलमोस्ट 3 hours आता ट्रॅव्हल केलं, 3 वाजले. आणि पुन्हा विचारत विचारत निघालो त्या स्पेशल स्पॉटच्या शोधात. वॅले पॉइंट आहे तो शोधत आम्ही निघालो आहोत. आम्ही पूर्ण आमच्या मागे हे इथे व्हिडिओ मध्ये हे पूर्ण असं ढग आहेत आणि इकडे सुद्धा हे पूर्ण ढग आलेले आहेत. खूप सुंदर वातावरण आहे. आम्हाला तामिनी घाट जो हार्दिकने बघितला तो नीट समजत सापडतच नाही, आम्ही खूप पुढे पुढे आलो. पण ओव्हरऑल खूप सुंदर व्ह्यू, असा पाऊस पडतोय, जंगल आहे, खूप छान वाटतंय. आता ही कुंडलिका व्हॅली म्हणून आहे, तिकडे आम्ही आलो होतो आणि 140 rupees पर पर्सन फीज घेतलेली आहे. आता बघूया इथे काय व्ह्यू आहे, कारण आम्हाला तामिनी घाट काय कळतच नव्हतं कुठपर्यंत आलो आहेत. सो इकडे आलो आहेत, आता बघूया कसा व्ह्यू आहे इकडे पुढे जाऊन. ते व्ह्यू पॉइंट आहे पण काय कळतच नाही, कारण पूर्ण ढग आहे ते. ढग झालेले आहेत इकडे ढगामध्ये. आणि ही बेबीला बाहेर ठेवून बेबीचं कॅरियर लावून फिरते. खाली व्ह्यू बघायला खूप समोर झालं पण भीती वाटते एवढं. हार्दिकाला मॅगी घेऊन आजोबा सारखी काठी घेऊन का चालतोय. आपण एक बाजूला बसू, आम्ही इकडे मॅगी पाणी जे पण सेटअप केलंय, आता लवंडाला पण सेटअप करतोय. आणि हे ढग गेल्यानंतर फक्त काही सेकंदासाठी तो व्ह्यू दिसणार आहे. ढग जायला लागले, सगळे ढग जातच नाहीये, एक एकच जात आहे. प्लीज प्लीज 2 मिनिटं 2 मिनिटं. ती थंडगार हवेची झुळूक, तो रिमझिम पडणारा पाऊस, ढगांमधून लपाछुपी खेळणारे ते डोंगर आणि डोंगराच्या कुशीमधून निघाले ते धबधबे आणि ढग पूर्णपणे बाजूला झाल्यावर ऐटीत बसलेले ते डोंगराचे शिखर, खरंच खरंच खूप अविस्मरणीय हे क्षण होते. ते तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की नक्की ह्या जागेला व्हिजिट करा. म्हणतात ना, पैशांनी टाईम आणि पीस तुम्ही कधी विकत घेऊ शकत नाहीत, पण रोजच्या दगदगीच्या जीवनातून आपल्याला हवं असणारं मच निडेड पीस किंवा शांतता म्हणा, हे अशा निसर्गरम्य जागांना जेव्हा आपण व्हिजिट करतो तेव्हा ती नक्कीच मिळते. इथपर्यंत शोधत शोधत येणं खरंच खूप वर्थ होतं आणि तुम्हाला इनकन्व्हिनियन्स नको व्हायला म्हणून मी ह्याचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, बिकॉज इथे ह्या पूर्ण भागामध्ये अजिबात नेटवर्क नसतो.
परफेक्ट ठिकाणी पोहोचले, कारण इतका सुंदर व्ह्यू मी व्हिडिओ मध्ये पण रेकॉर्ड केलाय. असे डोंगर आहेत आणि उंच पर्यंत डोंगर आहेत आणि ढगाने पूर्ण भरलेले आहेत आणि मध्ये तसे ढग जातात आणि त्याचं डोंगर दिसायला लागतो आणि त्याचा अजून पीक दिसत नाहीये आणि मध्ये थोडस असं ऊन येतं. आता ऊन थोडस माझ्या फेसवर यायला लागलंय, मध्येच ऊन येतंय, मध्येच पूर्ण ढग, मध्येच थोडेसे असे ढग आणि असं वाटतंय की म्हणजे ढगांमध्ये डोंगर तरंगतात असं काहीतरी फिलिंग येतं, असं फ्लोटिंग सारखं वाटतं डोंगर, कारण मधलेच कसे पीक वगैरे त्याच्यात दिसतात आणि खूप खूप सुंदर व्ह्यू. ऊन आलं बघ, आता ऊन आलं, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप भारी आहे, एक नंबर. म्हणजे आम्ही खूप फिरलो, गोल गोल नाही सापडलं पण जिकडे आलंय चिखलमध्ये पण टोटली वर्थ होतं. म्हणजे इथे बोर्ड लावलेला ना, कैलासगडचा एक बोर्ड लावलेला दिसतो, तिथून आतमध्ये आम्ही आलो आणि तिथून 5 किलोमीटर वर आलो आणि हे कुंडलिका काहीतरी कुंड व्हॅली असं काहीतरी व्हॅली आहे. ह्याच्यामध्ये एंट्री फी 140 पर पर्सन. हा, आवाज येतोय खूप जोरात, इथे वॉटरफॉल्स पण खूप दिसतात आणि आवाज पण येतात सगळ्यांचे. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे, खरंच वर्थ आहे, नक्की नक्की विजिट करा. हाय गाइस, सो मस्त बराच वेळ तिथे बसलो आणि खूप छान एक्सपिरियन्स आला. असं वाटलेलं की आम्ही ऑलमोस्ट चाललेलोच घरी की आता काही सापडत नाहीये तर रिटर्न जाऊया, पण नंतर अचानक कैलासगड असा बोर्ड दिसला तर विचार केला इन्क्वायरी करूया काय आहे, की जसं सिंहगड तसं हे पण जर जास्त ट्रेकिंग नसेल असं काय आहे का. विचारलं गेलं तर कळालं की इथे व्हॅलीमध्ये आलो तर तो सुंदर व्ह्यू. आणि हार्दिक इथेच आला होता, त्याला रस्ता आधी आठवत नव्हता की कुठे कसं आलेलो, तो 4 वर्ष आधी आलेला काहीतरी. आणि इथे आल्यावर बोलला की हा हाच तो स्पॉट की जिकडनं एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगर पूर्ण धबधब्यांनी भरलेला दिसतो आणि तर पाऊस नाही म्हणून तर ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर व्ह्यू असतो. पण खूप खूप छान आम्हाला बघायला मिळालं, म्हणजे इथे येणं वेस्ट नाही गेलं, असं वाटलेलं की आता आलो यार शोधतो पण काय एवढं खास मिळालं नाही, पण मिळालं, खूप वर्थ होतं. आता मस्तपैकी लंच करू आम्ही, लंच केल्यानंतर अजून एक काहीतरी स्पॉट म्हणजे जे बोलतात तिथे जाऊ आणि मग घरी जाऊ. आणि ही आमची घरी परतीची जर्नी सुरू झाली आणि ही सुद्धा निसर्गरम्य दृश्यांनी भरली आणि त्या दिवशी आमचं नशीबसुद्धा खूप चांगलं होतं कारण खूप छान वातावरण होतं. सुद्धा रिअलाइज नाही झालं पण आम्ही संध्याकाळच्या 5 वाजता लंच केलं होतं. लिटरली आम्ही लंच करायला थांबलो होतो, ऍक्च्युली इथे वी लव्ह तामिनी लिहिलेलं आहे आणि ते लंच केलं हॉटेल्स आहे रिसॉर्ट. इथे ऍक्च्युली कुठेच नेटवर्क नाही आहे पूर्ण रोडमध्ये आणि हॉटेलमध्ये वायफाय मिळतं. आम्ही सुद्धा इथे थोडंफार फोटोशूट केलं आणि खरंच ह्या जागेमध्ये जादू आहे. आणि आत्ताच रिसेंटली फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियन वाकडला सुरू झाला आहे आणि आम्ही तो मॉल बघायला गेलो होतो. मॉलमध्ये एंटर केल्या फर्स्ट थिंग आम्ही बेबीसाठी आधी स्ट्रोलर घेतला आणि त्यात बसून ती मस्त एन्जॉय करत होती. ह्या मॉलला खूपच लॅविश आणि ग्रँड बनवलेलं आहे, खूपच सुंदर डेकोरेशन आहे, खूप छान छान आर्टिफॅक्ट्स इथे लावलेले आहेत, निरनिळ्या प्रकारचं डेकोरेशन आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आर्टिफॅक्ट्स हा वेगळ्या स्टाईल आणि वेगळ्या कलरचा तुम्हाला दिसेल. मॉलमध्ये शॉपिंगपेक्षा जास्त लोकांची मॉल बघण्यासाठीच गर्दी होती बिकॉज मॉलला तितकंच सुंदर बनवलेलंसुद्धा आहे आणि खूप सारे शॉप्स तुम्ही बघितले तर कमिंग सून असंच लिहिलेलं होतं आम्ही ज्या दिवशी गेलो होतो तेव्हा, बिकॉज अजूनही मॉल ओपन हळूहळू होत आहे पण मॉलला इतकं सुंदर बनवलेलं होतं की लोकं त्या हाईपनेच मॉल बघायला आलेली होती आणि खूप जास्त मॉलमध्येसुद्धा गर्दी होती. आम्ही चेक केलं फूड कोर्ट वगैरे, तिथेसुद्धा पूर्ण गच्च भरलेली गर्दी होती आणि अतिशय गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधून निघायलासुद्धा खूप वेळ गेला. त्यानंतर आम्ही सगळे आमच्या फेवरेट चाप कॉर्नरवर गेलो होतो. बाय बोला, बाय माऊला, बाय शंग, बाय 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 बाय. परत कधी येणार? बघ ना वारी उभी राहिली, धुतले तुझे केस. परत कधी येणार तू, कधी येणार आहे परत? हाय गाईज, सो आता विकेंड संपलेला आहे आणि आता मोना आणि जिजू आणि बेबी घरी चाललेले आहेत. सो त्यांना आता घरी निघायच्या आधी गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही घ्यायला घेऊन चाललो आहे, दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायला चाललं आहे बाप्पांचं. देन तिथे थोडंफार त्यांना मोनाला जर काही हवं असेल छोटी मोठी शॉपिंग करून ते आता निघत आहेत आणि त्यांना आता मिसळ घ्यायला पहिले घेऊन चाललो आहे. सो मिसळ खाऊ, दर्शन घेऊ आणि मग ते निघणार आहेत. सो हा ब्लॉग इतकाच होता, थँक्यू सो मच. तुम्ही जर हा ब्लॉग बघितला असेल तर खरंच खूप 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 धन्यवाद, बिकॉज आम्ही कालसुद्धा असं आमचं खूप अनप्लॅन्ड होतं कारण आम्हाला इकडे मॅपवर दाखवलं तामिनी घाट इज लाईक 1 आवर आणि पोहोचता माहीत नाही आम्ही इकडून निघालो 12 वाजता, ऑलमोस्ट 3 वाजले आम्हाला, पूर्ण अर्धा दिवस आमचा असाच निघून गेला जाण्यात येण्यामध्ये. सो काल जास्त फिरायची इच्छा होती, अजून आमचा स्पॉट कवर करायची इच्छा होती, तर आमचे कवर नाही होऊ शकले. इव्हन मुळशी डॅमच्या इकडे पण आम्ही जायचं ट्राय केलं तर व्ह्यू पॉईंट पण आम्हाला नीट सापडला नाही. सो बट तामिनी घाटचं वर्थ होतं टोटल जाणं. पण थँक्यू सो मच, हा ब्लॉग बघितला असेल तर, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की थम्सअप क्लिक करा व्हिडिओला लाईक करण्यासाठी, म्हणजे मला सुद्धा तुमचा फीडबॅक करेल.